नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये भाषण केलं आणि या भाषणादरम्यान त्यांनी नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा एकमेकाशी काय संबंध आहे गौतम अदानी एवढ्या कमी कालावधीमध्ये म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या नंबरपर्यंत जागतिक स्तरावर एक उद्योगपती म्हणून कसे काय पोचले त्यांना विविध उद्योग जे आहेत त्यांची जबाबदारी कशी काय सोपवण्यात आली ज्या उद्योगांमधलं त्यांना काही माहिती नाही ते उद्योगसुद्धा त्यांना कसे काय देण्यात आले वगैरे असे अनेक प्रश्न त्यांनी तिथे ते उपस्थित केले म्हणजे एक प्रकारचे आरोप जे आहेत ते पंतप्रधानांवर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अर्थात हे आरोप संसदेत केलेत ते पहिल्यांदाच केलेत असं नव्हे संसदेच्या बाहेर जे आरोप करत असतात तेच आरोप त्यांनी संसदेमध्ये सुद्धा केले त्यामुळे त्याच्यात काहीच वेगळं असं काहीच नव्हतं शिवाय बाहेर जसे आरोप करताना कोणतेही पुरावे देण्याची गरज नसते कोणतेही तथ्य मांडण्याची गरज नसते केवळ हवेतले आरोप केले तरी चालू शकतं समोर बसलेले लोक टाळ्या वाजवतात आरडाओरडा करतात चित्कारतात तेच पुरेसं असतं तशाच पद्धतीने संसदेमध्ये सुद्धा आरोप करायचे आपले जे खासदार आहेत आपल्या पक्षाचे ते टेबलं वाजवतात टाळ्या वाजवतात आणि एक प्रकारे कौतुक करतात आपल्या नेत्याचं की आपल्या नेत्याने योग्य प्रश्न उपस्थित केला पण प्रत्यक्षामध्ये त्या प्रश्नांमध्ये खरोखरच काय तथ्य आहे का की केवळ तुम्हाला वाटतं वाट म्हणून काहीतरी संबंध आहे असं दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय नरेंद्र मोदी आणि अदानी यांचा असं तिथे वाटत राहतं त्यांचं जवळपास अर्ध्या पाऊण तासाचं भाषण जे आहे ते ऐकल्यानंतर हेच मनामध्ये येतं की नेमकं याच्यातून साध्य काय खरो करायचं खरोखरच जर अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध तुम्हाला दाखवायचा आहे काहीतरी त्याच्यामध्ये दोष आहेत त्रुटी आहेत घोटाळा झालेला आहे तर तुमच्याकडे काय आहेत पुरावे तर तुम्ही कोणतेही पुरावे दाखवत नाही राहुल गांधी कोणत्याही प्रकारचे पुरावे कागद दाखवत नाहीत की या कागदांच्या आधारे सिद्ध होतं आहे की हा दोघांमधला एक घोटाळा आहे दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे दोघांनी एकमेकाला काहीतरी जाणीवपूर्वक एक उद्योग जो आहे तो उभारण्याच्या उद्देशाने फेवर केलेला आहे असा कोणत्याही प्रकारचा पुरावा राहुल गांधी या संपूर्ण भाषणामध्ये देत नाहीत केवळ ते आरोप करतात जे बाहेर करतात आरोप तेच यावेळेला सुद्धा करतात अग्निवीरासंदर्भात त्यांनी सुरुवात केली मी भाषण सुरुवातीला अग्निवीर या उपक्रमाबद्दल ते बोलले या क्या उपक्रम जो आहे हा कशा पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे त्याच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं हा उपक्रम जो आहे त्याच्यामुळे खरोखरच युवकांना काय फायदा होणार आहे का आधीच्या पद्धतीमध्ये पंधरा वर्ष नोकरी करता येत होती पेन्शन मिळत होती पण याच्यात त्यांना मिळणार नाही आहे चार वर्षाची जी सेवा ते करणार आहेत तर याविषयी ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि मग ते म्हणतात की ही जी काही योजना आहे किंवा ही जी कल्पना आहे ती आर एस आलेली आहे आता राहुल गांधी हे नेहमी बोलताना आर एस एस भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी सावरकर यांच्या पलीकडे काही जात नाहीत कुठूनही ते आर एस एसशी प्रत्येक गोष्टीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात मग अग्निवीरी संकल्प आर एस एसमधनं आली मग मध्येच ती अजित डोवाल यांच्या संकल्पनेतून आलेली आहे त्यांनी मांडलेली आहे आणि आपण असे लष्करी अधिकाऱ्यांशी बोललो होतो आणि त्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलं की ही कल्पना जी आहे ती आमची नाही आहे म्हणजे लष्कराची नाही आहे ही आर एस एसमधनं आली असेल अजित डोवाल यांनी जे आपले संरक्षण सल्लागार आहेत त्यांच्या डोक्यातून ती आली असेल असं कुठले तरी लष्करी अधिकारी त्यांना सांगतात आणि ते येऊन राहुल गांधी संसदेत सांगतात त्याला कोणताही पुरावा नाही काही तथ्य नाही त्याच्या मागे उगाच काहीतरी आरोप करायचे मग त्यानंतर अदानी जे आहेत हो ते सहाशे नवव्या क्रमांकावर होते ते अचानक आता दुसऱ्या नंबरवर हो कसे काय पोहोचले आता हा विषय संसदेत चर्चा करण्यासारखा आहे का बरं याचा संबंध कोणाशी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे ते दुसऱ्या नंबरवर हो पोहोचले इतक्या अब्जोपती माणूस ज्याचे अनेक उद्योग आहेत अब्जावधीची संपत्ती आहे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे दुसऱ्या कंपन्यांनी त्यात गुंतवणूक केली आहे त्यांनी अन्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि असं करत त्यात जे काही यश मिळालं त्याच्यामधनं ते, ते दुसऱ्या क्रमांकावर पोचले मग सहाशे नवव्या क्रमांकावर जे आले तर तिथून गंबर सुरू झाला का त्याच्या आधी हजाराव्या क्रमांकावर असतील मग तिथून सहाशे नवव्या क्रमांकावर कसे आले ते विचारलं का राहुल गांधींनी आणि गौतम अदानी हे काय दोन हजार चौदामध्ये अचानक उद्योग करायला सुरुवात केली नाही त्यांनी मी त्याच्या आधी कुठेतरी ठेला लावत होते आणि अचानक दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी आल्यावर त्यांचा बिझनेस एकदम वाढायला लागला आणि एकदम ते अब्जोपती झाले असं झालेलं आहे का तर तसंही नाही आहे काँग्रेसच्या काळात हे अदानी उद्योग करत होते मुंद्रा हे बंदर जे आहे गुजरातमधलं ते काँग्रेसच्या काळातच झालेलं आहे तिकडचे जे सी जेडचे प्रकल्प जे आहेत ते काँग्रेसच्या काळातच झालेले आहेत मग अदानी काय अचानक दोन हजार चौदामध्ये किंवा त्याच्या आधी दोन हजार चौदापूर्वी फाटक्या कपड्यात वावरत होते आणि अचानक दोन हजार चौदा नंतर त्यांना भरपूर पैसे मिळाले मोदींमुळे आणि ते श्रीमंतांच्या यादीमध्ये अगदी दुसऱ्या नंबरवर पोचले हे जे अत्यंत बालिश आरोप जे आहेत ते राहुल गांधींसारखा नेता करतो म्हणजे जो एका मोठ्या पक्षाचा ज्या पक्षाची दीडशे वर्षांची परंपरा आहे त्या पक्षाचा नेता अशा पद्धतीचे आरोप करतो आणि जर तुम्हाला खरोखर वाटत असेल तर दुसऱ्या नंबर कसे पोचले तर तुम्ही शोधा ती माहिती ती शोधा आणि संसदेत सादर करा नुसते आरोप करण्याला काहीच अर्थ नाहीये आणि तुमचं आणि अदानींचं नेमकं काय दुश्मनी आहे ती एकदा सांगा काय नेमकं कारण आहे मग मध्येच हिंडेनबर्गचा जो काय अहवाल आला होता अमेरिकेतल्या कंपनीचा त्याचे दाखले द्यायचे म्हणजे आपल्या इकडचं कोणी ते सांगत असेल किंवा स्वतः अदानी सांगत असतील की आरोपात काही तथ्य नाही तर ते ऐकायचं नाही ते मान्य नाही आम्हाला हिंडियन आरोप जो आहे किंवा त्याचा अहवाल जो आहे तो खरा भलेही तो किती कोसो दूर असलेल्या एखाद्या देशामधनं केलेला असेल पण तो खरा आहे कारण कुठेतरी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंध दाखवायचे त्यांना बदनाम करायचे एवढाच उद्देश आहे मग एअरपोर्ट जे आहे त्याच्यासाठी तो उद्योग जो आहे तो अदानींना सोपवताना नियमांमध्ये कसा बदल करण्यात आला कोणत्या नियमात बदल केला ते मात्र राहुल गांधी सांगत नाहीत कोणते नियम बदलले कोणत्या नियमांच्या अंतर्गत ते झालं कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं काय नेमकी त्रुटी होती त्याच्यात हे काही सांगायचं नाही पण नियम बदलले अदानींना एअरपोर्टचा बिझनेस दिला एवढे एवढे एअरपोर्ट सगळ्या ठिकाणी तेच बघतायत तर तुमच्याकडे नेमकी माहिती काय आहे दोष काय आहे त्याच्यामधला घोटाळा कोणता झालेला आहे ते तर सांगितलं पाहिजे ते राहुल गांधी सांगतच नाहीत ऑस्ट्रेलियाच्या खाणींचा बिझनेस त्यांना मिळाला मिळाला असेल मग त्यांना त्यात त्यांची जी काय त्यांनी बोली लावली असेल टेंडर घेतलं असेल त्यात काय चुका आहेत का त्यात काय घोटाळा आहे का तो सांगा मग जनतेला आणि अदानी दुसऱ्या नंबरवर पोचले की सहाशे नंबरवर आले ह्याच्याशी सर्वसामान्य माणसाचं काहीच देणं घेणं नाही मी आज दुसऱ्या नंबरवर आहेत आणि ते शेअर घसरल्यामुळे एकविसाव्या नंबरवर आले की आणखी तिसाव्या नंबरवर आले लोकांना काय फरक पडतोय त्याच्यामुळे ते, ते उद्या तिसाव्या नंबर नंबरवर पुन्हा पहिल्या नंबरवर पोहोचतील त्याच्यामुळे काय फरक पडणार आहे पण नेमके राहुल गांधींचा उद्देश जो आहे की अदानी जो आहे यांचा सगळा बिझनेस जो आहे हा सगळा नरेंद्र मोदी यांच्यामुळेच तर फोफावलेला आहे असं म्हणायचं आहे तर त्याला काहीतरी पुरावा दिला पाहिजे पण ते पुरावा जो आहे तो देत नाही येते अदानींचे शेअर घसरले की सगळ्या विरोधकांना आनंद होतोय पण त्याच्यातून तुम्हाला हेच कळतंय का हे की यांचा जो काही बिझनेस आहे जो काही उद्योग त्यांचा आहे पूर्ण जगभर पसरलेला त्याला नुकसान पोचलं तर स्वाभाविकपणे त्यातल्या रोजगारावर सुद्धा परिणाम होणार आहे भारतात झालेलं नाही तशी कोणता तसा कोणता निर्णयही घेतलेला नाही त्यांनी पण तो होऊ शकतो मग रोज उठून बेरोजगारीच्या गप्पा मारणारे हेच सगळे पक्ष जे आहेत त्यांची काय भूमिका याच्याबद्दल या सगळ्या अहवालामुळे अदानींचा हा जो बिझनेस आहे तो कोसळला रोजगार कमी झाले कमी करावे लागले कपात करावी लागली तर ते चालणार आहे तुम्हाला म्हणजे एकीकडे म्हणायचा रोजगार पाहिजेत आणि रोजगार दिले तर त्याचा आक्षेप घ्यायचा परत हे के कुठून केलं तुम्ही कुठून आणलात पैसा कोणाशी तरी तुमच्या संबंध आहेत म्हणजे कुठूनही का काही करायचंच नाही आहे तुम्हाला ना रोजगार द्यायचेत ना उद्योग उभारायचेत फक्त आरोप करायचेत आणि त्या आरोप करण्यामधनं मोदींना पराभूत करायचे की असे आरोप केल्यामुळे मोदी पराभूत होतील आणि मग राहुल गांधी कधीतरी पंतप्रधान होतील हे स्वप्न बघायचं त्याच्यातून एवढाच उद्योग आहे हे राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात दा अजिबात फरक नाहीये या बाबतीत वयामध्ये असू शकेल पण या पद्धतीच्या आरोपांमध्ये अजिबात फरक नाहीये आदित्य ठाकरे पण इथे महाराष्ट्रामध्ये तेच आरोप करतात अमुक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले गुजरातला गेले कुठले उद्योग गेले कधी आले होते कधी होते ते इकडे महाराष्ट्रामध्ये ते काही सांगायचं नाही त्याचे कोणते कागद दाखवायचे नाहीत मीडियासमोर नुसत्या घोषणा करायच्या हा उद्योग गेला तो त्यांनी नेला त्यांनी काहीच केलं नाही म्हणून तो उद्योग गेला दोन महिने सरकारला झाले नव्हते शिंदे फडणवीस तेव्हापासून आरोप चालू आहेत आदित्य ठाकरेंचे मग दोन महिन्यात त्यांनी सगळे उद्योग बाहेर घालवले आणि तुम्ही अडीच वर्ष सरकारमध्ये होता तेव्हा तेव्हा हे उद्योग आलेले होते का तर आलेले नव्हतेच आम्ही बोलणी केली होती फक्त मग यांनी फक्त आणायचे उद्योग आणि तुम्ही फक्त बोलणी करायची आणि आरोप तुम्ही करणार की यांनी सगळे उद्योग घालवले मग हे जे आरोप आहेत तसेच राहुल गांधींचे आरोप आहेत त्याला काही तथ्य नाहीये कोणते कागदोपत्री पुरावे नाही आहेत आणि कोणी विचारत नाही म्हटल्यावर असे आरोप करायला मोकळेच आहेत मीडिया जे आहे ते दाखवणारच आहे फक्त कोणी त्यांना प्रश्न विचारणार की याच्यात काय तथ्य आहे का खरोखर खरोखर काही पुरावे तुमच्याकडे कागदोपत्री आहेत का तर दाखवा आम्हाला संसदेत ते मांडावेत राहुल गांधींनी किरण रिजिजू यांनी हा प्रश्न तिथे विचारला की याच्यामध्ये काही तर्क नाहीये काही तथ्य नाहीये तुम्ही नुसते आरोप करताय हवेतले त्यावर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन म्हणाले की आम्ही कागदोपत्री पुरावे नंतर देऊ मग नंतर देऊ जर नंतर तुम्हाला जे पुरावे मिळणार आहेत मग आत्ता आरोप कशासाठी करताय पुरावे घ्या आणि आरोप करा पण हे रोजच झालेलं आहे जे बाहेर बोलायचं सभांमध्ये तेच संसदेमध्ये येऊन बोलायचं सभापती सुद्धा म्हणाले ओम बिर्ला जे आहेत ते सुद्धा म्हणाले की तुम्हाला अभिव्यक्ती आहे म्हणून तुम्ही बोला भाषण करा पण याच्यात तुम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा आहे त्यावर तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही ते बोलत नाही आत पण तुम्हाला आरोप करायचे तर करा आता तुम्हाला वेळ आहे तुमचं स्वातंत्र्य आहे बोलण्याचं त्यामुळे तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि तो राहुल गांधींनी घेतला पण यातून एकच दिसून आलं की जे तुम्ही बाहेर भाषणं करता तीच तुम्ही संसदेत येऊन करता त्यात कोणतेही पुरावे देत नाही आणि राहुल गांधींची परिपक्वता त्याच्यातून दिसून आली आत्ता असं जी भारत जोडो यात्रा झाली त्यात अनेक किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा मोठा प्रवास झाला आतापर्यंत इतकी वर्ष ते राजकारणात आहेत आणि सभागृहामध्ये अगदी त्याच पांढऱ्या दाढीसह ते येऊन बोलत होते एखादा माणूस म्हणतो ना की माझे केस जे आहेत ते असेच पांढरे झालेले नाही आहेत अनुभवातून ते झालेले आहेत असं त्याचा अर्थ असतो राहुल गांधींचे दाढीचे केस पांढरे झालेले आहेत पण अनुभव काही झालेले नाहीये परिपक्वता अजिबात आलेलं नाही फक्त केस परिपक्व झालेले आहेत आरोप करताना त्याचे पुरावे द्या तथ्य काहीतरी मांडा तर्क मांडा तर लोकांना ते पटेल केवळ चिखलपेक करायचे शिंतोडे उडवायचे त्यासाठी जर आरोप असतील तर लोकांना ते बरोबर कळतं लोक मूर्ख नाही आहेत भारतातले की त्यांना हे कळत नाही आहे त्यांना सगळं व्यवस्थित कळते की तुम्ही कशासाठी आरोप करताय आणि ते ओळखलेलं आहे लोकांनी आणि म्हणूनच तुम्हाला विविध ठिकाणी अपयश पाहावं लागते राहुल गांधी त्या भाषणामध्ये म्हणाले की कसं यांना एवढं यश मिळतंय अदानींना एका पाठोपाठ एक सगळ्या कंपन्या मिळत आहेत हा माणूस अपयशी कसा होत नाही मग अपयशी कसं व्हायचं तुमच्याकडून शिकलं पाहिजे त्यांनी अदानींनी की अपयशी कसं व्हावं यशस्वी कसं व्हावं याचे अनेक मंत्र असतात पण अपयशी कसं व्हावं हे राहुल गांधी उत्तमरित्या सांगू शकतात आणि तेच त्यांनी या भाषणाबद्दल सांगितलं आणि म्हणूनच हा विषय आम्ही तुमच्यासमोर मांडला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद